Hello student, how are you? I hope you will be fine. And welcome to our YouTube channel, Online Education MSG. Today, we learn about the Mathematics Standard 7 indices. And you know, the reading as well as value, the multiplication form. So, today we learn about the second power of any number as well as third power of any number. For example, look, the second power of any number is the square of that number. Okay. It's mean कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे वर्ग असे होय. नाउ एग्जांपल, द स्क्वेअर ऑफ 4, द स्क्वेअर ऑफ 4, 4 वर्ग व्हॅल्यू. It is the multiplication form of this indices number. या घातांकित संख्येचे हे गुणाकार रूप. And 4 4 the 16, 4 चौक 16 ही त्याची किंमत value. The second power of any number is the square of that number. For example, 4 square. It's mean 4 into 4 is the multiplication form and 4 into 4 means 16 is the value. कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे वर्ग. 4 वर्ग बरोबर 4 गुणिले 4 बरोबर 16. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. Every time we read 4 raised to 2. 4 raised to 2. But now we read it the square of 4. The square of 4. Do you understand? विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्वी काय वाचायचो? 4 दुसरा घात तसं वाचलं तरी चालणार आहे, परंतु 4 वर्ग असंही याचं वाचन करू शकता. 4 दुसरा घात, 4 घातांक 2 हेही वाचन चालेल, 4 वर्ग असंही वाचा. ना द थर्ड पॉवर The third power of any number is the cube of that number. Means कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे
घन होय। फॉर एग्जाम्पल द क्यूब ऑफ टू, द क्यूब ऑफ टू, दोनचा घन। मल्टीप्लिकेशन फॉर्म टू इंटू टू इंटू टू, वैल्यू टू टू दा फोर, फोर टू दा एट। दोनचा घन म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले दोन, हे त्याचं गुणाकार रूप, आणि व्हॅल्यू किंमत बे बे चार, चार दुने आठ। हे आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, परत नीट लक्षात घ्या, जर घातांक दोन असेल तर आपण वर्ग म्हणतो, आणि घातांक तीन असेल तर घन म्हणतो। इफ द इंडायसेस नंबर इज टू, इट्स कॉल स्क्वेअर, अँड द इंडायसेस नंबर थ्री, इट्स कॉल क्यूब। ओके, व्हेरी गुड। वी लर्न अबाउट द मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस, द मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस। यू नो ए इज द बेस and m is the indices number, n is the indices number, okay, a is the base, m and n the indices number. Now same base, look, a and a same base, okay, that time we use a raised to m into if a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. Now the example 7 raised to 4 into 7 raised to 2. Okay. That time 7 raised to 4 plus 2 is equal to 7 raised to 6. Why we use the addition of the indices number? Why? So, look here, you know, if we write a raised to 2 means a into a, it's mean 7 raised to 4 means 7 into 7 into 7 into 7, am I right? Very good. Now this multiplication sign. Look here, this sign we use here. Now 7 raised to 2 means 7 into 7. Now it is 4 time and it's a 2 time. Now 7 into 7 into 7 into 7 means 4. 7 into 7 means 2, it's mean 7 into 7 into 7 into 7 into 7 into 7, it's mean 7, 6 time firm multiplication firm. So we use here addition 1, 2, 3, 4, 5, 6. Okay, do you understand? Very good. Vidyarthi Mitrano, baga. एचा एम घात गुणिले एचा एन घात, तेव्हा एचा एम अधिक एन घात, जेव्हा पाया समान असेल तेव्हा, पाया समान असेल तेव्हा काय करतात, घातांकांची बेरीज करतात। लक्षात आलं का? घातांक बेरीज करा। ओके, आता कशी बेरीज झाली, का बेरीजच का करायची, आपण उदाहरण घेऊया। 7चा चौथा घात गुणिले 7चा वर्ग किंवा 7चा दुसरा घात, त्यावेळी पाया समान आहे, पाया सांगितलेला आहे ना,
याला आपण पाया म्हणतो आणि हे घातांक आहेत. पाया समान असेल आणि गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज करतात. बघा, सातचा चौथा घात गुणिले सातचा दुसरा घात बरोबर सातचा चार अधिक दोन घात बरोबर सातचा सहावा घात. आता का बेरीजच का? बघा इथे सात गुणिले सात गुणिले सात गुणिले सात सातचा चौथा घात, हे गुणाकार चिन्ह आपण लाल रंगाने रंगवलेलं आहे मूळचं गुणाकार चिन्ह म्हणून. आता सातचा वर्ग म्हणजे सात गुणिले सात, एकूण सात किती वेळा गुणाकार रूपात आले? तर एक दोन तीन चार वेळा आले तर आपण सातचा चौथा घात लिहितो, दोन वेळा आले तर सातचा दुसरा घात लिहितो, मग एकूण किती वेळा आले? सहा वेळा, म्हणून सातचा सहावा घात. अजून एक उदाहरण घेऊया. नाव लुक नेक्स्ट एक्झाम्पल. सिक्स बाय सेवन रेस टू थ्री इंटू सिक्स बाय सेवन रेस टू फाइव. यू नो सिक्स बाय सेवन इज द बेस, ओके, एंड थ्री इज द इंडाइसेस नंबर, फाइव इज ऑल्सो इंडाइसेस नंबर. दैट टाइम वी यूज सिक्स बाय सेवन थ्री प्लस फाइव now is equal to 6 by 7, 5 and 3, 8. Do you understand? Now, look here. 6 by 7 raised to 3 means 6 by 7 into 6 by 7 into 6 by 7. 3 times. Now, the multiplication sign, this multiplication sign show by red color. Now 6 by 7, 5 times, 6 by 7 into 6 by 7 into 6 by 7 into 6 by 7 into 6 by 7. How many times? 5 times. Okay. So we use how many times 6 by 7 in the multiplication form? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Okay, so 6 by 7 raised to 8. Throw udaharan ghetlo. 6 chhed 7 cha tisra ghat gunile 6 chhed 7 cha panchva ghat. Okay, ata 6 chhed 7 ha paya ahe. Mhanun 6 chhed 7 3 adhik 5 ghetlele. 6 chhed 7 cha 8va ghat. Ta berijach ka keli? Tar 6 chhed 7 3 vela. हे गुणाकार चिन्ह सहा छेद सात पाच वेळा. ओके, मग एकूण ह्या संख्या किती वेळा आल्या गुणाकार रूपात? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, सहा छेद सात आठ वेळा. आलं लक्षात? म्हणून प्रत्येक वेळी ही मेथड उपयोगाची नाही. जर आपल्याला सहा छेद सात शंभर वेळा दिलं तर आपण सहा छेद सात गुणिले सहा छेद सात गुणिले सहा छेद सात असं शंभर वेळा मांडणार का? नाही. म्हणून आपण ही पद्धत वापरायची नाही, तर हा नियम वापरायचा आणि या नियमाला अनुसरून या पद्धतीने उदाहरणं सोडवायची. लक्षात आलं का? परत एकदा सांगतोय, ही पद्धत वापरू नका. डू नॉट यूज धिस मेथड एव्हरी टाईम. We use the rules and the this sorry and this method for solving the exercise. Okay? Do you understand? आता बाळांनो तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, आपण कंस का वापरला? सहा छेद सात याला कंस न वापरता तर असं लिहिलं तर याचा अर्थ होतो सहा फक्त आठ वेळा आहे. लक्षात आलं का? कोणता अंक आठ वेळा आहे? सहा. आणि सात एकच वेळा होईल. असं का झालं? कारण आपण सहाचा तो घात दाखवलेला आहे, पण जर आपण कंस वापरला तर सात सुद्धा किती वेळा येतील? आठ वेळा येतील. लक्षात आलं? म्हणून इथे कंस वापरलेला आहे. नाउ वी लर्न अबाउट the exercise.
नंबर 27, ओके. नेक्स्ट एग्जांपल नेगेटिव 11 रेस टू 5 इनटू नेगेटिव 11 रेस टू 2. दैट टाइम वी यूज नेगेटिव 11 इज द बेस, 5 प्लस 2 इज द इंडाइसेस नंबर. नाउ नेगेटिव 11 रेस टू 7, ओके. ऋण 11/5 गुणिले ऋण 11/2 बरोबर ऋण 11/5 अधिक दुसरा घात बरोबर ऋण 11/7 घात. नेक्स्ट एग्जाम्पल नेगेटिव 3/2 रेस टू 5 इंटू नेगेटिव 3/2 रेस टू 3 इज इक्वल टू नेगेटिव 3/2 रेस टू 5 प्लस 3 इज इक्वल टू नेगेटिव 3/2 रेस टू 8. डू यू अंडरस्टैंड विद्यार्थी मित्रांनो, ऋण 3/2 गुणिले ऋण 3/2 बरोबर ऋण 3/5 अधिक तिसरा घात बरोबर ऋण 3/2 घात. आता तिसरं उदाहरण बघा. P/5 रेस टू 3 इंटू P/5 रेस टू 7. दॅट टाइम P/5 रेस टू 3 + 7 इज इक्वल टू P/5 रेस टू 10. डू यू अंडरस्टैंड? वेरी गुड. इफ A इज अ रॅशनल नंबर अँड M अँड N आर पॉझिटिव्ह इंटीजर्स, देन M इंटू ओ सॉरी A raised to m into a raised to n, that time we use a raised to m plus n. It means a raised to 16 into a raised to 7. Base is same. Okay. So, we use a raised to 16 plus 7 is equal to a raised to, now look, 23. Raised to 23. Addition, okay. It is the rule of indices. A raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. A raised to 16 into a raised to 7 is equal to a raised to 16 plus 7 is equal to a raised to 23. With that, a या संख्येचा m आणि n हे जर पूर्णांक रूपात घातांक असतील तर आपण ए चा एम घात गुणिले ए चा एन घात बरोबर ए चा एम अधिक एन घात वापरायचा आहे. हा नियम लक्षात ठेवा. पाया समान असेल, पायामध्ये गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज करायला विसरायचं नाही. लक्षात राहील? व्हेरी गुड. अबाउट the next rule, the divisions of indices with the same base. A raised to m divided a raised to n is equal to a raised to m minus n. If m is bigger than n, vidyarthi mitrano, ए चा एम घात भागिले ए चा एन घात असेल आणि पहिला घातांक जर मोठा असेल तर सरळ वजाबाकी करायची. ना वन ऑफ द एक्झाम्पल गिवन हियर, लुक, 7 raised to 5 divided 7 raised to 3. That time 7
raised to 5 minus 3 is equal to 7 raised to 2. Why we use here the subtraction of indices number? Look here, 7 raised to 5 means 7 into 7 into 7 into 7 into 7, 5 times, okay? Divided, 7 raised to 3 means 7 raised to 3, 7 into 7 into 7, 3 times. Now, 7 ones are 7. 7 ones are 7. 7 ones are 7. Okay? It's mean. Now, remaining only 7 into 7 means 7 raised to 2. Do you understand? Look here. 7 पाचवा घात भागिले 7 तिसरा घात बरोबर 7 5 वजा तिसरा घात बरोबर 7 दुसरा घात. आता वजा बाकीच का? तो 7 × 7 × 7 × 7 × 7 म्हणजे 7 पाचवा घात भागिले म्हणजे छेदात आले 7 तिसरा घात 7 × 7 × 7 7 ला 7 गेले 7 वर्ग राहिलेला आहे. लक्षात आलं? सो नेक्स्ट एग्जांपल नाउ लुक हियर 4/5 raised to 3 divided 4/5 raised to 2. Okay? Now, 4/5 raised to 3 minus 2 is equal to 4/5 raised to 1. Okay? Listen again. 4/5 × 4/5 × 4/5. It means the multiplication form 3 times. Now divide it. 4/5 × 4/5 square. Okay? 4/5 goes to the 4/5. 4/5 goes to the 4/5. Now, how many remaining? 1 time. So, 4/5. No, any indices number means 1. Okay? Do you understand? So, we use here the rule A raised to M. Rules mean law. A raised to M divided A raised to N is equal to A raised to M minus N when M is bigger than N. Vidyarthi Mitrano, 4 chet 5 sa tisra ghat bagile 4 chet 5 sa dusra ghat baro 4 chet 5 sa tisra 3 waza dusra ghat baro 4 chet 5 sa pahila ghat. Ka waza ba kis ka? Tar 4/5 × 4/5 × 4/5 भागिले 4/5 × 4/5 याला हे गेले उरले काय 4/5 एकच टाइम म्हणून इथे आपण वजाबाकी करतो. समजलं का? a raised to m divided a raised to n is equal to 1 upon a raised to n minus m when m is smaller than n. विद्यार्थी मित्रांनो, a चा m घात भागिले a चा n घात असेल त्यावेळी 1 छेदात a चा n वजा m हा
वजाबाकी करायची, कारण एम लहान आहे एन पेक्षा, म्हणजे पहिला घातांक लहान आहे दुसऱ्या घातांकापेक्षा, त्यावेळी अंशस्थानी एक देऊन वजाबाकी करायची. का त्याचं आपण पुढे विश्लेषण करणार आहोत, तत्पूर्वी हा नियम लक्षात घ्या. नाव द एक्झाम्पल लुक, ए रेस टू 4 डिवाइडेड ए रेस टू 7, दॅट टाइम वी यूज 1/a^7 - 4 इज इक्वल टू 1/a^3. व्हाय वी यूज दिस टाइप लूप? ए रेस टू 4 मीन्स ए इंटू ए इंटू ए इंटू ए, राईट? डिवाइडेड मीन्स डिनोमिनेटर्स ए रेस टू 7, ए रेस टू सॉरी ए इंटू ए इंटू ए इंटू ए इंटू ए इंटू ए इंटू ए, राईट? ए गोज टू ए, ए गोज टू ए, ए गोज टू ए, ए गोज टू ए. नाव इन द नंबरेटर्स 1, ॲट द प्लेस ऑफ नंबरेटर 1 अँड ॲट द प्लेस ऑफ डिनोमिनेटर्स ए इंटू ए इंटू ए मीन्स ए रेस टू 3. लुक, डू अंडरस्टँड? व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो, ए चा 4th/a^7 म्हणजेच ए चा 1/a^3. आता हे असंच का? तर ए चा 4th म्हणजे ए गुणिले ए गुणिले ए गुणिले ए 4 वेळा, ए चा 7th म्हणजे ए गुणिले ए गुणिले ए गुणिले ए गुणिले ए गुणिले ए गुणिले ए 7 वेळा. एला ए गेलेले आहेत, बघा. अंशस्थानी काही नाही उरलं म्हणजे 1, कारण अंशस्थानचा 1 काढायचा नसतो किंवा द्यायचा नसतो. छेदस्थानी 1 देता येतो आणि काढता येतो, परंतु छेदस्थानी इथे ए 3 उरलेले आहेत गुणाकार रूपात, म्हणून ए चा 3rd. ना अनदर एक्झाम्पल लो, 4/5 रेस टू 3 डिवाइडेड 4/5 - 5, दॅट टाइम वी यूज 4/5 1/4/5 - 5 इज इक्वल टू 1/4/5 - 2. विद्यार्थी मित्रांनो, व्हाय वी यूज सबट्रॅक्शन? बिकॉज ए 4/5 × 4/5 × 4/5 3 times डिवाइडेड 4/5 × 4/5 × 4/5 × 4/5 × 4/5 हाउ मेनी टाइम्स? 5 times. ओके, 1 and 4/5 2 times, सो राईट हिअर 2, राईट? विद्यार्थी मित्रांनो, 4/5 / 3rd / 4/5 / 1/5 = 1/5 / 4/5 / 1/5 2. आता 4/5 / 3rd 3 वेळा मांडला, 5/5 5 वेळा मांडला, गेलेले आहेत अंशस्थानी 1 उरला, छेदस्थानी 2 वेळा, म्हणून वर्ग. लक्षात आलं? द डिफरंट टाइप्स ऑफ द रूल्स, लॉ ऑफ इंडायसेस. द फर्स्ट लुक, ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन. द एक्झाम्पल, 7/4 × 7/3, दॅट टाइम 7/4 + 3 इज इक्वल टू 7/7. ओके, ना नेक्स्ट लॉ ऑफ डिवायडेशन, एक्सरसाइज नंबर 28. लुक ना, एक्स रेस टू 10
negative 7 raised to 5 divided negative 7 raised to 3. That time we use negative 7 raised to 5 minus 3 is equal to negative 7 raised to 2. The rule a raised to m divided a raised to n is equal to a raised to m minus n when m is bigger than n. Okay, but now look, negative 7 raised to 3 divided negative 7 raised to 5, 1 upon negative 7 raised to 5 minus 3 is equal to 1 upon negative 7 raised to 2. That time we use the law a raised to m divided a raised to n is equal to 1 upon a raised to n minus m when n is bigger than m. विद्यार्थी मित्रांनो, a चा m घात भागिले a चा n घात, m ज्यावेळी मोठा असेल n पेक्षा त्यावेळी हा नियम वापरायचा आहे. सरळ घातांकांची वजाबाकी होते, परंतु जर पहिल्या घातांकापेक्षा दुसरा घातांक मोठा असेल भागाकारामध्ये त्यावेळी दुसऱ्यातून पहिला घालवायचा असतो आणि वजा चिन्ह येऊ नये म्हणून अंशस्थानी एक द्यायचा असतो, म्हणून हा नियम वापरायचा. लक्षात आलं? या नियमांना अनुसरून आता आपण उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. टू सिक्स डिवाइडेड ए रेस टू फोर. नाउ लुक, द फर्स्ट पॉवर नंबर इज बिगेस्ट, सो a raised to 6 minus 4 is equal to a raised to 2. Very good. Now, m raised to 5 divided m raised to 8. That time, the second indices number is biggest. So, 1 upon m raised to 8 minus 5 is equal to 1 upon m raised to 3. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या गणितामध्ये पहिला घातांक मोठा आहे म्हणून सरळ घातांकांची वजाबाकी झालेली आहे. दुसऱ्यामध्ये दुसरा घातांक मोठा आहे म्हणून अंशस्थानी एक देऊन आठ मधून पाच वजा केलेले आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, पी रेस टू 3 डिवाइडेड पी रेस टू 13. नाउ लुक, द सेकेंड indices number is biggest. So, 1 upon p raised to 13 minus 3 is equal to 1 upon p raised to 10. Next one, x raised to 10 divided x raised to 10. That time, x, it is equal 10 minus 10. So, x is 0. Okay. Next time, we learn about the laws of zero indices. Okay? Now, negative 7 raised to 12 divided negative 7 raised to 12 is equal to negative 7 raised to 12 minus 12 is equal to negative 7 raised to 0. विद्यार्थी मित्रांनो, p चा तिसरा घात भागिले p चा तेरावा घात आपल्या लगेच लक्षात येईल, इथे दुसरा घातांक मोठा आहे म्हणून एक छेदात पी चा तेरावा तिसरा घात म्हणजे एक छेदात पी चा दहावा घात. विद्यार्थी मित्रांनो, एक्सचा दहावा घात भागिले एक्सचा दहावा घात, इथे एक्सचा दहा वजा दहा बरोबर एक्सचा शून्यावा घात. आपण शून्य घातांकाच्या बाबतीत नंतर नियम पाहणार आहोत, सध्या आपण फक्त भागाकाराच्या नियमांचा अभ्यास करत आहोत. लक्षात आलं? नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, फोर रेस टू 7 डिवाइडेड फोर रेस टू 5. दॅट टाइम फोर रेस टू 7 मायनस 5 इज इक्वल टू फोर रेस टू 3. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड गुड लक.
solve the problem set number 28. Okay.